अर्थतज्ञ आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे माजी अध्यक्ष विवेक देबरॉय यांचं आज सकाळी दिल्लीत निधन झालं अमृतकाळासाठी पायाभूत सुविधा वर्गीकरण आणि वित्त पुरवठा आराखडा यासंदर्भातल्या अर्थमंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीचे ते अध्यक्ष होते जानेवारी दोन हजार पंधरा ते जून दोन हजार एकोणीस या कालावधीत ते नीती आयोगाचे सदस्य होते पद्मश्री पुरस्कारानं देबरॉय यांना सन्मानित करण्यात आलं होतं त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे